नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मोड आलेल्या मुगाची मस्त उसळ कशी करायची ते बघणार। मुळात मुगाला स्वतःची अशी चव नाही, पण आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे छान चव आणून जेवणाची लज्जत वाढवू शकतो। मुगाचे अनेक उपयोग आपण करू शकतो। मुगाची खिचडी आहे, मुगाचं कडण, मुगाची घावण करतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण मूग आहारामध्ये आणू शकतो। त्याला कारणच असं आहे की कडधान्यांमध्ये मूग थोडेसे दुर्लक्षित होतात, पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि प्रथिनांचा भरपूर मोठा स्त्रोत आपल्याला मिळतो। त्यापासून प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण पनीर अंडी खातो, पण मूग आपल्या घरात असतात आणि मुगामध्ये त्यापेक्षाही जास्त प्रोटीन्स आपल्याला मिळू शकतात। भरपूर प्रोटीन्स आणि पोषक मूल्य असलेलं असे हे मूग आहे। आज आपण त्या मुगाची उसळ कशी करायची बघणार आहोत। अर्थातच त्याला आपण मोडही आणलेलं आहे। मोड आणलेलं कडधान्य खाणं केव्हाही जास्त हितकारक। पहिल्यांदा साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण मोड आलेल्या मुगाची उसळ करतोय। इथे पहा तुम्ही किती सुंदर मोड आलेले आहेत। 7-8 तास मी मूग भिजत घातले आणि नंतर ते चांगले भिजल्यावर चाळणीत उपसून काढून नंतर फडक्यात गुंडाळून ठेवले होते। तेही 7-8 तास ठेवले आणि आता त्याला सुंदर मोड आलेले आहेत। त्या उसळीमध्ये घालण्यासाठी आता इथे आपण काय काय घेतलेलं आहे। हिरवे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मी, 2 मिरच्यांचा ठेचा। मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त ठेवता येईल। 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे, घरी केलेली पेस्ट आहे ही। 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। 1/2 टीस्पून जिरे पूड आणि 1/2 टीस्पून धने पूड आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, अर्थातच कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घालू शकतो। 2-3 टेबलस्पून एवढा ओल्या नारळाचा चव आहे, ओला खोबरं आहे ते खाऊन घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। 1 टेबलस्पून एवढा बारीक चिरलेला गूळ घालणार आहे आणि इथे 7-8 कडुलिंबाची पानं आहेत। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एवढ्याच साहित्यामध्ये आपली ही चमचमीत छान मस्त चविष्ट अशी उसळ तयार होणार आहे। 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये। आपण कुकरमध्ये उसळ करतोय ही। तेल गरम झालंय, आता मोहरी घालते। मोहरी चांगली करतेली की आपल्याला जिरं घालायचं आहे। गॅस बारीक केलेला आहे मी। आता त्यामध्ये घालूया कडुलिंब, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, दोन चिमूट हिंग घालूया, 1/2 टीस्पून हळद। हळद आणि हिंग आपण नंतर घातला। कांदा घालूया, हलवते थोडस। पाव ते 1/2 टीस्पून एवढं लाल तिखट घालणार आहे। हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त। 1/2 टीस्पून आपला रोजचा काळा मसाला, गोडा मसाला। आणि आता आपण एक एक करून सगळं साहित्य घालूया। जिरे पूड, धने पूड, टोमॅटो ही घालते, कोथिंबीर आतमध्ये घालूया शिजताना आणि थोडी वरती गार्निशिंग करायला। ओलं खोबरंही घालते, खोबरं भरपूर घाला, उसळीला चव खूप छान येते। आता हे मोड आलेले मूग घालूया। 1 वाटीभर मूग भिजवले होते, त्याचं केवढे मूग झाले बघा। साधारण 2 पट ते 2.5 पट एवढं कडधान्य वाढत। गूळ घालते, मीठ घालूया स्वादानुसार आणि आता आपल्याला रस्सेदार उसळ करायची आहे त्यामुळे थोडं पाणीही घालते। आता
आता आपण सगळं साहित्य एकत्र करून मिक्स छान करून झालंय. कुकरला झाकण लावते आणि एक शिट्टी करून घेऊया. कुकरची एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद केला होता. आता आपण झाकण काढून सर्विंग बाउल मध्ये उसळ काढून घेऊया. आपली मस्त चविष्ट उसळ तयार झाली आहे. बघा तुम्ही इतका सुंदर वास येतोय उसळीचा. सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. प्रोटीन्स व्हिटॅमिन्सनी भरपूर असणारी अशी मुगाची उसळ आपली करून तयार झाली आहे. थोडंसं गार्निशिंग करायला कोथिंबीर घालतीये. हृदयाचे आजार असणाऱ्यांना किंवा मधुमेही लोकांना मुगाची उसळ रोज खास डॉक्टर सांगतात. त्यामुळे निदान मुठभर मूग भिजवून मोड आणून ते नक्की आपल्या आहारात ठेवणं गरजेचं आहे. मुगामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा उपयोग. आणि मूग खाल्ले की पटकन भूकही लागत नाही, त्यामुळे आपोआपच आपलं खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि वजन नियंत्रित ठेवायला त्याची खूप मदत होते. तुम्ही पण या पद्धतीने मोड आलेल्या मुगाची उसळ नक्की करून बघा. चविष्ट उसळ तुमच्याकडे कशी वाटते याचा मला कमेंट द्या. माझा हा मुगाच्या उसळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन अशीच एखादी स्वादिष्ट टेस्टी रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.